तर तुम्ही इथे पाहू शकता आपले रसगुल्ले किती छान दिसत आहेत, अगदी पांढरे शुभ्र आणि रसभरित आणि अगदी स्पॉन्जी असे रसगुल्ले आपले इथे तयार झालेले आहेत। तर आज आपण नासलेल्या दुधापासून रसगुल्ले बनवणार आहोत। तर हे एक लिटर म्हशीचं दूध होतं, ते नासलं तर मग या दुधाचं काय करायचं म्हणून मी इथे रसगुल्ले बनवले। तर अशा प्रकारे हे दूध नासलं होतं, तर मी याला एक तासासाठी असंच ठेवलं आहे। व हे दूध आता आपण कॉटनच्या फडक्यामधून छान असं गाळून घेणार आहोत व त्याच्यामधलं पाणी सेपरेट करून घेणार आहोत। तर म्हशीच्या दुधाचे रसगुल्ले खूप छान होतात, त्याच्यामध्ये जास्त फॅट्स असल्यामुळे मस्त आपले छान असे इथे रसगुल्ले होणार आहेत। तर मी सर्व दूध आता याच्यामध्ये काढून घेते व आपल्याला इथे याचं सर्व पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे। तर दूध मी सगळं याच्यामध्ये घालून घेतलं आहे, आता मी हे असं बांधून घेणार आहे व त्याच्यामधलं पाणी प्रेस करून काढून घेणार आहे। जितकं आपण यातलं पाणी काढून घेऊ तितके आपले रसगुल्ले छान असे स्पॉन्जी होतील। तर असं हाताच्या सहाय्याने प्रेस करून मी याचं सर्व पाणी इथे काढून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर नासलेल्या दुधापासून आपण पनीरही बनवू शकतो आणि याचे रसगुल्ले बनवू शकतो। परंतु शक्यतो जर म्हशीचं दूध नासलं तर आपण याचे रसगुल्लेच बनवावेत। तर असं थोडं प्रेस करून आपल्याला याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता चाळणीच्या खाली मी इथे एक भांडं ठेवलं आहे, तर त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी साचलं आहे। तर हे मी असंच 10 ते 15 मिनटांसाठी ठेवून त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे। तर हे मी आता ताटामध्ये काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला छान असा त्याचा गोळा मिळाला आहे। तर अजून थोडंसं घट्ट होण्यासाठी मी याला 10 ते 15 मिनटांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहे। तर इकडे मी एक पॅन घेतला आहे व ह्या पॅनमध्ये मी आता 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे। तर पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे साखर। तर इथे मी मोठी वाटी भरून साखर घेतली आहे, परंतु वाटी मी इथे पूर्ण भरून घेतलेली नाही आहे, थोडीशी कमी आहे। तर आपल्याला जितके गोड हवे असतील तितके गोड आपण आपल्या आवडीनुसार साखर इथे घेऊ शकतो। तर ह्या पाण्यामध्ये मी आता ही साखर घालून घेणार आहे। ही साखर घातल्यानंतर आपल्याला ती चांगली अशी त्याच्यामध्ये हलवून घ्यायची आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालून घेणार आहे 1 विलायची आणि 2-3 केशरचे छोटे छोटे तुकडे। तर हे सर्व याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला याचा घट्ट असा पाक बनवायचा नाही आहे। जसं आपण लाडू किंवा गुलाबजामसाठी पाक करतो तसा पाक आपल्याला इथे बनवायचा नाही आहे। त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पातळ असा पाक आपल्याला इथे बनवायचा आहे। म्हणजे साखर विरघळल्यानंतर आपल्याला फक्त हे पाणी 5 ते 10 मिनटांसाठी इथे उकळून द्यायचं आहे। हे पाणी आता आपण इकडं उकळून देऊया, तोपर्यंत मी हे फ्रीजमधून काढून घेतले। तर तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी असं घट्ट झालं आहे। त्यामध्ये मी 1 पोह्याचा चमचा भरून मैदा टाकला आहे। मैदा टाकल्याने काय होतं तर हे जे आपण मिश्रण घेतलं आहे त्याला छान असं बाइंडिंग येतं व आपले रसगुल्ले पाण्यामध्ये विरघळत नाहीत, त्या पाकामध्ये विरघळत नाहीत। हे चांगलं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता जितकं आपण याला मळू तितके आपले रसगुल्ले छान असे स्पॉन्जी होतील। तर मी याला जवळजवळ 3 ते 4 मिनटांसाठी चांगलं असं मळून घेतलं आहे व याचा चांगला असा गोळा बनवून घेतला आहे। त्यानंतर मी आता ह्या गोळ्याचे असे छोटे छोटे एकदम बारीक अशा गोट्या बनवून घेणार आहे, छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। तर आपल्याला ह्या छोटेच आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत, जास्त मोठे बनवायचे नाही आहेत। कारण जेव्हा आपण ते पाकामध्ये टाकतो ते आणखीच जास्त मोठे फुगतात। तर आपल्याला असा तुम्ही पाहू शकता तिकडे आपला पाक तयार होतो आहे। तर आपला पाक आता इथे तयार झाला आहे व
यामध्ये मी आता हे सर्व तयार केलेले गोळे आता इथे घालून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये जे आपण गोळे बनवलेत ते जास्त सोडायचे नाही आहेत, कारण नंतर ते फुगल्यावर त्यांना त्याच्यामध्ये जागा पुरत नाही भांड्यामध्ये. तर आता याच्यावरती मी झाकण ठेवून हे चांगलं 10 ते 15 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती शिजून घेणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याचे बाजू पलटत राहायची आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. तर परत मी याच्यावरती झाकण ठेवलं आहे व 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे चांगलं असं होऊ द्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे गोळे अगदी डबल झालेले दिसत आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे, अगदी पांढरेशुभ्र असे आपले रसगुल्ले तयार झालेत. तर मी इथे पुन्हा एकदा झाकण ठेवलं होतं. तर तुम्ही पाहू शकता आपले रसगुल्ले किती छान इथे मस्त असे तयार झालेत, अगदी त्यांचा आकार डबल असा तयार झालेला आहे. व आता मी गॅस इथे बंद करणार आहे व याला थोडंसं थंड होऊ देणार आहेत. तर आता आपले इथे रसगुल्ले तयार झालेले आहेत खाण्यासाठी. तर मी एका सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेते. तर अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसेच आपले इथे रसगुल्ले तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.